आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला नजर आजच्या ठळक घडामोडींवर. काका काकीचा दगडाने ठेचून खून, दुहेरी खुनाने लांजा तालुका हादरला. प्रचारात जवानांचे फोटो वापरू नका, निवडणूक आयोगाची ताकीद. राजा सज्जाची बैलगाडी कालबाह्य, गाडीवाल्यांवर बेरोजगारीची वेळ. 1 एप्रिलला पुन्हा जमा होणार शेतकरी सन्मान निधीचा दुसरा हप्ता. आणि कोयत्याने वार केल्याप्रकरणी संगट येथील एक जण अटकेत. आता पाहूया सविस्तर वृत्त. लांजा तालुक्यातील भेळ सडेवाडी येथे 25 वर्षीय तरुणाने चुलत काका आणि काकीचा दगडाने ठेचून खून केला. शनिवारी सकाळी 11 सुमारास घडलेल्या या खुनाने संपूर्ण तालुका हादरून गेलाय. खुनी पुतण्या प्रतीक याला पोलिसांनी अटक केली आहे. एकनाथ शिगव आणि त्यांची पत्नी वनिता शिगव हे मुलगी तनुजा शिगव हिच्यासह भेळ सडेवाडी येथे सामायिक घरात राहतात. आज सकाळी नेहमीप्रमाणे एकनाथ शिगम हे जनावरे घेऊन रानात गेले होते. त्यानंतर 10:30 घरी आल्यानंतर घराच्या मागे असणाऱ्या गोठ्यात जनावरांना पाणी पाजत असताना अचानकपणे प्रतीक याने त्यांच्यावर हल्ला केला. काकांच्या डोक्यात दगड घालून खून केल्यानंतर त्याने काकी विनिता हिलाही हल्ला करून यमसंधी पाठवले. त्याला चुलत बहीण तनुजा हिचाही खून करायचा होता, मात्र ती दुसऱ्या गावात गेली होती, त्यामुळे ती बचावली. हे दोन खून केल्यानंतर कोकण रेल्वेने मुंबईकडे पळून जाण्याचा प्रयत्न करताना ग्रामस्थांनी प्रतिकेला अडवून पोलिसांच्या हवाली केलं. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तारखांची घोषणा येत्या 2-3 दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे. याच अनुषंगाने शनिवारी निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रचारादरम्यान सैन्याचा वापर करू नका अशी सक्त ताकीद निवडणूक आयोगानं देशातील विविध राजकीय पक्षांना दिली आहे. 2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने तसे निर्देश दिले होते. भारतीय वायुसेनेने केलेले सर्जिकल स्ट्राईक, विंग कमांडर अभिनंदन, पाकिस्तानचे पाडलेले विमान, पुलवामा हल्ला अशा घटनांचा वापर स्थानिक तसेच राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी पोस्टरवर केल्याचं समोर आल्यानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय. गेल्या काही वर्षात जग झपाट्याने बदलत आहे. प्रगतीची नवनवीन दार उघडत असल्याने जुन्या काळातील अनेक गोष्टी कालबाह्य ठरू लागल्या आहेत. सर्जाराजाची बैलगाडी त्याचे बोलके उदाहरण आहे. काळ ओघात प्रवासाचे मुख्य साधन असलेली सर्जाराजाची बैलगाडी काळाच्या पडद्याआड गेल्याने बैलगाडी हाकून वर्षानुवर्षे संसाराचा गाडा हाकणाऱ्या कुटुंबावर बेरोजगारीची वेळ आली. एकेकाळी बैलगाडी हे प्रवासाचं मुख्य साधन होतं. ज्यांच्या अंगणात बांधलेली डोलदार बैलजोडी आणि बैलगाडी उभी असे तो सधन शेतकरी मानला जात असायचा. माझ्या मामाची बैलगाडी आहे असं सांगताना भाचे मंडळींचा ऊर अभिमानानं भरून येत होता. राजा सर्जाच्या गळ्यातील घुंगरांचा नाद कानांना सुखावत होता. मात्र आताच्या यंत्रयुगात आलेल्या वेगवेगळ्या गतिमान वाहनांनी बैलगाडीचं अस्तित्व पूर्णपणे पुसून टाकलंय. बैलगाडीची जागा आता टेम्पो ट्रॅक्सनं घेतली. कमी वेळेत जास्तीत जास्त मालाची नेआण वाहनांमुळे होऊ लागली. वाहने खरेदी करणारे हे श्रीमंतांनाच परवडण्यासारखं असल्यानं श्रीमंत अधिक श्रीमंत होऊ लागलेत. मात्र यंत्रयुगात बैलगाडी कालबाह्य झाल्याने बैलगाडीवर संसाराचा गाडा हाकणाऱ्यांवर मात्र बेरोजगारीची वेळ आली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता जमा झाल्यानंतर आता दुसरा हप्ता 1 एप्रिलला जमा होणार आहे. यासाठी बँक खात्याला आधार लिंक करणं ऐच्छिक ठेवण्यात आलंय. मात्र सरकारनं दुसरा हप्ता मिळण्यासाठी आधार क्रमांक देणं बंधनकारक केलंय. गोरखपूरमधील फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बटन दाबून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे उद्घाटन केले. या माध्यमातून शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळाले. सरकारने 1.2 कोटी शेतकऱ्यांची यादी तयार केली. त्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन देण्याची योजना सरकार सुरू करणार आहे. यात 15 फेब्रुवारी पासून 18 ते 40 वर्ष वयोगटातील कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतील. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात या योजनेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील संगट येथे कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी एका इसमाला अटक केली आहे. सुरेश तांबे असे या आरोपीचं नाव असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. संगट येथील हशमा नाडकर हा आपला बावजभाऊ दाऊद नाडकर याच्या फार्म हाऊसवर कामाला आहे. या ठिकाणी येऊन संशयित आरोपी सुरेश तांबे याने हशम तांबे याच्याशी वादावादी केली. यावेळी सुरेशाने तांबे यांच्यावर कोयत्याने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली. याबाबत खेड पोलिसात तक्रार दाखल झाल्यानुसार पोलिसांनी सुरेशच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. गावागावात जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार
अनंत गीते यांनी मतदारांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. त्यांनी खेड तालुक्यातील भोसले विराजीवाडी येथील मंदिरात भेट देऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी खेड तालुका शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते नामदार रामदासभाई कदम यांच्या मंडणगड तालुक्यातील सोबेली येथील नूतन वास्तूचा गृहप्रवेश सोहळा नुकताच पार पडला. या निमित्ताने सत्यनारायणच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. पर्यावरण मंत्री आमदार रामदासभाई कदम यांचे सुपुत्र योगेश कदम आणि सिद्धेश कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी खेड दापोली आणि मंडणगड येथील शिवसैनिक आणि शुभचिंतक यांची भीक लागली होती. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मधील इयत्ता 6वीमध्ये शिकत असणारी अन्वयी नेत्रदीप तांबे हिने मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत मुंबई परेड या ठिकाणी घेण्यात आलेल्या तृतीय पातळीवरील परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून बालवैज्ञानिक होण्याचा बहुमान मिळवला आहे. अन्वयीने बालवैज्ञानिक परीक्षेच्या प्रथम फेरीमध्ये 100 पैकी 83 गुण प्राप्त करून दिनांक 9 डिसेंबर 2018 रोजी पुणे येथे झालेल्या द्वितीय फेरीसाठी निवड करण्यात आली होती. द्वितीय फेरीत देखील तिने 42.9 गुण मिळवून अंतिम टप्प्यामध्ये प्रवेश मिळवला. संपूर्ण महाराष्ट्रातून 228 विद्यार्थ्यांची तृतीय पातळीवरील होमी बाबा बालवैज्ञानिक या परीक्षेसाठी निवड झाली होती. त्यामध्ये कोल्हापूर विभागातून कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग केवळ 11 विद्यार्थ्यांची तृतीय फेरीत म्हणजेच मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातून फक्त रोटरी स्कूलची अन्वयी हिची निवड झाली. होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेची तृतीय फेरीसाठीची मुलाखत 17 फेब्रुवारी रोजी सायन येथील शिव शिक्षण संस्थेचे DS हायस्कूल येथे घेण्यात आली. मुलाखतीसाठी विचारण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नांची योग्य अशी अभ्यासपूर्ण उत्तरं देऊन तज्ञांसमोर आपली छाप पाडली आणि रौप्य पदकावर आपली मोहर उमटवून ती बालवैज्ञानिक या पदवीची मानकरी ठरली आहे. सदर कृषी संशोधन अंतर्गत परिसर विकासासाठी परिसर सेना या गटाचं नेतृत्व करत वाया गेलेल्या अन्नापासून खत निर्मिती करणं या प्रकल्पाअंतर्गत वाया गेलेल्या अन्नाचं व्यवस्थापन वेगवेगळ्या पद्धतीनं केलं. यामध्ये शालेय परिसरातील सुका आणि ओला कचरा यांची स्वतंत्र विभागणी करून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती आणि त्याचा वापर शालेय परिसरातील बागेसाठी करण्यात आला. तसेच उपयोगात आणलेल्या चहा पावडर आणि अंड्याची टरफल हे वेगवेगळे प्रमाण घेऊन तिने 3 पद्धतीमध्ये खत निर्मिती केली. संशोधनांतर्गत तयार केलेल्या खतांचा झाडांवर होणाऱ्या परिणामांच्या वेळोवेळी नोंदी घेतल्या आणि त्यातून असं सिद्ध झालं की कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक न करता तयार केलेल्या खतांचा वापर केल्याने बागेतील झाडांपासून अधिक प्रमाणात उत्पादन मिळतं. याचा वापर आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि ते सहजासहजी घरी खत निर्मिती करू शकतात. हे तिने आपल्या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे पटवून दिलं. अन्वयीने प्राप्त केलेल्या या यशामुळे दिनांक 9 मार्च 2019 रोजी यशवंत नाट्य मंदिर माटुंगा मुंबई येथे तिला रौप्य पदक 2000 रुपये बालवैज्ञानिक प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. या विद्यार्थिनीला दीपाली दरेकर, तेजस्वी क्षीरसागर, तनुजा चव्हाण, मीरा पवार, प्राची जोशी, आशुतोष मराठे, वैभव नांदिसकर, प्राची तोडणकर, मयुरी कदम, प्राजक्ता गावडे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, पर्यवेक्षक राहुल गाडबैल, प्राथमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या हस्ते आणि रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तसेच खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी शकील जसनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी गुहागर संपर्क अध्यक्ष गणेश कदम, विनायक दंदणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुंबई अंधेरी येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र ॲडॉप कमिटीद्वारा आयोजित आणि तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने दिनांक 4 मार्च 2019 रोजी घेण्यात आलेल्या जागतिक ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये खेडच्या ओम सुनील शिंदे यांनी जागतिक सेकंड डिग्री ब्लॅक परीक्षेमध्ये मानाची दुसरी पदवी मिळवली. तसेच वेरळ येथील समर्थ कृपा इंग्लिश स्कूलचा पारस संजय जाधव, योगिता दंत महाविद्यालयाचे डॉक्टर विजय माने, चिंचगर मेत्रावाडी येथील SMS स्कूलची झोया नाडकर, फरकान नाडकर, युसुफ सुर्वे, इसाक सुर्वे आणि राजापूर येथील सम्यक पवार यांनी ब्लॅक बेल्ट ही मानाची पदवी मिळवली. सर्व यशस्वी खेळाडूंना रत्नागिरी जिल्ह्याचे तायक्वांदो प्रमुख प्रशिक्षक
तसेच राष्ट्रीय खेळाडू मास्टर सुनील शिंदे यांचं मार्गदर्शन लागलं. महाराष्ट्र ऍडॉप कमिटीचे चेअरमन मनमोहन भाईंजा, दीपक शिर्के, शुभम पांडे यांच्यासह राष्ट्रीय संघटना सचिव संदीप ओंबासे, अनिल झोडगे, सुरेश चौधरी, पद्माकर कांबळे, विनायक गायकवाड, युवा नेते योगेश दादा कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, श्री समर्थ कृपा स्कूलचे संस्थापक सुयश पाष्टे, एसएमएसचे संस्थापक कय्यूम नाडकर, मुख्याध्यापिका अंजुम नाडकर, राजापूरचे संदीप पवार, अनुज जोशी, सचिन निकम, राजेश सूर्यवंशी, मच्छिंद्र गोवळकर, चंद्रकांत मनकर या सर्वांनी खेळाडूंचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोकणातील महत्वाचा सण म्हणून शिमगोत्सवाची ओळख आहे. आतापासून कोकणातील शिमग्याची चाहूल देणाऱ्या नमन स्पर्धा गावागावात रंगू लागले आहेत. दशावताराप्रमाणे लोककला म्हणून नमन खेळाकडे पाहिलं जातं. सध्या गावागावात रंगीबेरंगी पोशाख, पौराणिक गाण्यांचे सूर आणि मृदुंगाच्या तालावर नमनाचे बोल कानावर पडत आहेत. भजन, टिपरी नृत्य, दशावतार, बोबूचा नाच, तमाशा, कीर्तन, भारूड यांच्यासोबत नमन ही कोकणातील पारंपरिक लोककला आहे. मात्र या लोककलांना मंच मिळावा यासाठी कोकणातील अनेक गावांमध्ये शिमगोत्सवाच्या आधी नमन स्पर्धांचं आयोजन केलं जातं. नमन ही प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रसिद्ध लोककला आहे. नमन हे झांजगी खेळे या नावानेही ओळखले जातात. आता संगीत, प्रकाश, नेपथ्य, वेशभूषा यामुळे पारंपरिक नमनाला आधुनिकतेची झळाळी लागली आहे. सध्या शिमगोत्सवाच्या आधी कोकणातील विविध खेड्यांमध्ये रात्री नमनाच्या स्पर्धा रंगत आहेत. शिक्षक भारतीत स्थानिकांना प्राधान्य द्या अशी मागणी करत डीएड बीएड धारकांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर नुकताच मोर्चा काढला होता. विदर्भ मराठवाड्यात शिक्षणातील बिंदू नामावली पट पडताळणीचे घोटाळे झाले आणि त्याची पाप कोकणवासियांच्या माथी मारली जात आहेत. हे उद्योग आता थांबवा, कोकणात नोकरीला यायचं आणि बदली करून निघून जायचं हे आता बस झालं. जिल्हा बदलीने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे आणि इथला तरुण देशोधडीला लागलाय. त्यामुळे आता तरी शिक्षक भरती स्थानिकांना द्या अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. कोकण डीएड बीएड धारक असोसिएशनच्या नेतृत्वाने हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बीएड धारक सहभागी झाले होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. काका काकीचा दगडाने ठेचून खून, दुहेरी खुनानं लांजा तालुका हजरला. प्रचारात जवानांचे फोटो वापरू नका, निवडणूक आयोगाची ताकीद. राजा सरजाची बैलगाडी कालबाह्य, गाडीवानांवर बेरोजगारीची वेळ. 1 एप्रिलला पुन्हा जमा होणार शेतकरी सन्मान निधीचा दुसरा हप्ता आणि कोयत्याने वार केल्या प्रकरणी संगलट येथील एक जण अटकेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.